मी अमृत परमार, बॉम्बे रेस्टॉरंट ब्रिज खाली मूर्त्या बनवतो। राजस्थानी कलाकार आहे आम्ही आणि इथं 15-20 झोपडे आहेत। आता आम्ही सध्या या परिस्थितीत गणपती बनवल्यात आणि गणपती असं बनवल्यात की आमची जी दागिने आहेत ते आम्ही गहाण ठेवून जे प्लॅस्टर आणतो सध्या कलर आणतो त्याप्रमाणे आमचं अंगावर आता कर्ज झालेलं आहे आणि आता आमच्या घरात गणपती भरून आहेत। यावेळेला सरकार म्हणतात की प्लॅस्टर बंदी करा, हे कसं होणार? तुम्ही 6-7 महिने अगोदर तरी आम्हाला सांगा पाहिजे होतं की बाबा प्लॅस्टरचा मूर्त्या बनवू नका। आता गणपतीला येऊन 2 महिने राहिल्यात आणि आता आमच्या घरात मूर्त्या आहेत आणि ते म्हणतात की बंद करा, कसं व्हायचं? हेच आमची मागणी आहे की बाबा यंदाची तरी गणपती पूर्ण होऊ द्या, पुढच्या वेळी बघू, पुढच्या वेळी करणार नाही। 6-7 महिने अगोदर सांगावं आम्हाला, नोटीस दिली असती। आता 2 महिने राहिल्यात आणि आता सरकार म्हणते की बंद करा, हे काय बंद होऊ शकणार नाही। बंद झाली तर आमची परिस्थिती कशी होईल सुद्धा सगळ्यांना माहीत आहे। काय आमचं स्वतःचं पैसा नाही तर काय नाही, आम्ही दागिने गहाण ठेवून आमच्या अंगावर पैसे घेऊन आम्ही स्वतः व्यवसाय करतोय। स्वतःचा यात स्वतःचा पैसा 1 रुपया आम्ही लावत नाही।